नमस्कार बालमित्रांनो प्रथम बुक्स प्रकाशित वाचन पातळी दोन या पुस्तकातील एक सुंदर अशी गोष्ट ऐकूयात गोष्टीचे नाव आहे गणिताची जत्रा लेखक आहेत कविता मंदाना चित्रकार निरझारा वेरुळकर अनुवादक वर्षा गजेंद्र गडकर गणिताची जत्रा लीलू तिच्या वर्गातल्या छत्तीस मुलांबरोबर जत्रेला आली आहे पण प्रत्येक ठिकाणी किती तिकीट काढायची हे ठरविण्यासाठी किंवा कुणी हरवलं नाही आहे ना याची खात्री करण्यासाठी तिच्या सरांना सतत मुलं मोजावी लागत आहेत एक दोन तीन या पद्धतीने मोजण्यापेक्षा छत्तीस मुलं मोजण्याची एखादी सोपी पद्धत आहे का एखादी संख्या पटीत मोजण्याची संकल्पना म्हणजेच पाढ्यांची संकल्पना इथं एका रंजक कथेतून सांगितली आहे चौथीच्या वर्गातल्या आपल्या वर्गमित्रांबरोबर लिलू जत्रेला आली आहे सगळीच्या सगळी म्हणजे छत्तीस मुलं या जत्रेला आलेली आहेत सर म्हणतात ज्यांना इथल्या छोट्या आगगाडीत बसायचं आहे त्यांनी हात वर करा सरमी मी पण प्रत्येकजण ओरडतो आहे सर हात मोजायला लागतात त्यांचे छत्तीस आकडे मोजून होईपर्यंत आगगाडी भरून जाते कर्कश शिट्टी वाजवत गाडी निघते चौथीच्या मुलांना आता पुढच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे नंतर मुलं वरून खाली फिरणाऱ्या उंच चक्रापाशी येतात चक्राच्या प्रत्येक झुलत्या पाळण्यात दोन आसनं आहेत प्रत्येक तिकीट दोन व्यक्तींसाठी आहे हे लिलूच्या लक्षात येतं सरांनी एकेकाला मोजायला सुरुवात करायच्या आधीच लिलू चटकन वर्गातली मुलं जोडीनं मोजते दोन चार सहा आठ दहा बारा चौदा छत्तीस तिकीट घेणारा माणूस विचारतो किती तिकीटं आहेत अठरा लिलू उत्तर देते मग ते येतात मेरीगो राऊंडपाशी प्रत्येक घोड्यावर तीन आसनं आहेत आपण किती हुशार आहोत हे बिट्टूला सगळ्या वर्गाला दाखवायचं आहे त्यामुळे तो तीनच्या पटीत मोजायला सुरुवात करतो तीन सहा नऊ असे छत्तीसपर्यंत सर विचारतात आपल्याला किती घोड्या हवेत सांग बरं बारा बिट्टू अभिमानानं सांगतो संध्याकाळ झाली आहे आता सारेच दमलेले आहेत सगळी म्हणजे छत्तीस मुलं बसमध्ये सुरक्षितपणे आली आहेत ना याची खात्री सरांना करून घ्यायची आहे यावेळी दिदूला मोजायची इच्छा आहे बसच्या प्रत्येक रांगेत चार सीट आहेत हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती मोठ्यानं चारचा पाडा म्हणायला लागते चार एके चार चार जुने आठ चार त्रिकूण बारा चारी चौक सोळा चारा पंचवीस चार साहे चोवीस चारा चारासत्तर अठ्ठावीस चार अठ्ठ बत्तीस छत्तीसचा आकडा उच्चारण्याआधी ती थांबते सर दोन जण कमी आहेत असं दिसतंय बसमध्ये आलेले दिसत नाही येत ते ती आवंडा गिळत म्हणते बस ड्रायव्हर दिदू आणि सर पुन्हा एकदा झोपून गेलेली मुलं मोजतात कोण बरं हरवलं असेल अरे या इकडे बघा हरवलेला एक जण इकडे आहे बसच्या मागच्या बाजूने ड्रायव्हर म्हणतो शेवटल्या सीटवर मोंटू गाड झोपला आहे चक्क घोरतो आहे तो आणखीन एका हरवलेल्या मुलाचा शोध घ्यायला सर बस बाहेर जाणार तेवढ्यात दिदू ओरडते सर प्लीज इकडे या सापडली आपल्याला ती कोण आहेत ही खोडकर मुलगी सर जरा रागणच विचारतात दिदू स्वतःकडे खून करते सर मीच की मी स्वतःला मोजायलाच विसरले आकड्यांची मजा दोन तीन आणि चारच्या पटीत एखादी संख्या मोजायला जत्रेतच जायला हवं असं नाही हे करण्यासाठीच्या संधी आपल्या ही पुष्कळ असतात तुमच्या वर्गातल्या पायांची संख्या दोनाच्या पटीत मोजा पाहू हो।